सोलापूर जिल्ह्यात तब्बल 373 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. या सर्व प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन वनराज्यमंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. डॉ मेतन फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्यानं डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित 3 दिवसीय 34व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या कार्यशाळेचं उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. यावेळी व्यासपीठावर डॉ मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश मेतन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ जयंत वडतकर, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी मनीषा पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले, आपला सोलापूर जिल्हा आणि या जिल्ह्याचं एक वैभव पाहिल्यानंतर आपलं उजनी जलाशय असेल, त्याचप्रमाणे आपला हिपरगा तलाव असेल, त्याचप्रमाणे आपलं कुरमुल धरण असेल आणि एकंदर जिल्ह्यामध्ये साधारणतः आपल्या पक्ष्याचे जर आपण सगळ्या एक प्रजाती त्यांच्या एक जाती मोजल्या तर साधारण 373 प्रजातीचे आपल्याला पक्षी आपल्या सोलापूर भागामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हे आपल्याला आढळून येतात. आणि मला वाटतं वन्यजीवाचे पण मला वाटतं 30 प्रजाती हे आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं आढळून येतात आणि फुलपाखराच्या 100 प्रजाती सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याबद्दल निश्चित प्रकारे जिल्ह्यामध्ये मगाशी मेहता साहेबांनी गोष्ट खरी की वनक्षेत्राचं प्रमाण इतर जिल्ह्याच्या प्रमाणे राज्याचा जर विचार केला तर खूप कमी प्रमाणात आहे. तुम्हाला या कामी जे काय सहकार्य लागेल, जी काय मदत लागेल ते सहकार्य आणि मदत एक राज्य शासनाचा प्रतिनिधी या नात्यानं, या राज्याचा मंत्री या नात्यानं, या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं तुम्हा सर्वांना भविष्यामध्ये निश्चित प्रकारे सहकार्य हे केलं जाईल हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट काही सगळीकडे किंवा शासन किंवा वन खातं सगळीकडे पोहोचत नाहीये तर अशा वेळेला हे जे पक्षी मित्र आहेत त्यांचे जखमीवर उपचार करतात तर ह्यांना जर काही आपण ओळख काढत घेता आलं तर त्या दृष्टीने विचार करावा, त्याचा गैरवापर होणार नाही अर्थात सर्पासारखं सर्पतज्ञासारखं, तर अशी गॅरंटी आहे मला. तर हे कार्य करण्यासाठी रेस्क्यू सेंटर मला वाटतं सोलापूरला आपण उभा करतोच आहे, पण त्याबरोबरच आणखी हे कार्य कारण काय संख्या अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर येते तर त्या दृष्टिकोनातनं काही प्रायव्हेट जे लोक आहेत त्यांनाही थोडंसं आपण रिकग्नाइज केलं तर ते बरं होईल असं मला वाटतं. पक्षीमित्र संमेलनात शुक्रवारी 2 कार्यशाळा झाल्या. जखमी पक्ष्यांवर उपचार आणि निगा कशी राखावी या विषयावरील कार्यशाळेत डॉ शिवानी तांडेल मुंबई, डॉ संजय गायकवाड नाशिक आणि राजकुमार कोळी सोलापूर यांनी मार्गदर्शन केलं. तसंच फोटो एडिटिंग कार्यशाळेत बंगळुरू येथील आनंद मूर्ती, आनंद मादास, अरुण सामक यांनी मार्गदर्शन केलं. नैसर्गिक अधिवासातील पशुपक्ष्यांचे फोटो कसे घ्यावेत, ते संपादित कसे करावेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविक केलं. 34वं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन जे होत आहे ते सोलापूरात 24 वर्षानंतर होत आहे आणि ह्याचा खरंच आपल्याला प्रत्येकाला अभिमान बाळगला पाहिजे. ह्याच्या मागचं कारण एवढंच आहे की सोलापूर हे पक्ष्यांचं माहेरघर आहे हे असं आम्ही नाही तर प्रख्यात पक्षीतज्ञ डॉक्टर सालीम अली यांनी सांगितलं होतं की सोलापूर हे पक्ष्यांचं माहेरघर आहे. सोलापूर म्हटलं की आपल्यासमोर 3-4 गोष्टी पटपट येतात. कडक भाकरी, शेंगा चटणी, चादर, पटपट 2-3 गोष्टी येतात. पण मागच्या 20 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला एक चालना मिळाली आहे. आज प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे की सोलापूरमध्ये काय आहे तर सोलापूरमध्ये हे सोलापूर हे पक्ष्यांचं माहेरघर आहे. अभिष भानप यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं.